खूप मनापासून स्वागत आहे सांचीज किचन मध्ये। आज आपण आपल्या किचन मध्ये बनवणार आहोत करडईची भाजी। करडईची भाजी कोरडी किंवा पातळ बनवता येते। आज आपण करडईची भाजी पातळ किंवा सैलसर कशी बनवायची हे पाहणार आहोत। करडईच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आहे अर्थातच करडईची भाजी। ही साधारण करडईची भाजीची पानं अशा पद्धतीची असतात। ही मी व्यवस्थित धुवून घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ ही 1 टेबलस्पून घेतलेली आहे। तुम्ही याच्याऐवजी तुरीची डाळ देखील वापरू शकता। फोडणीसाठी तेल, लसणाच्या 1-10 पाकळ्या या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आवडीनुसार मिरचीचे तुकडे, मी इथं 3 मिरच्या वापरलेल्या आहेत। 1 टेबलस्पून शेंगदाणे, 3/4 कप डाळीचं पीठ, हिंग, जिरे, मोहरी, हळद आणि चवीनुसार मीठ। आता ही धुतलेली जी करडई आहे ती मी व्यवस्थित बारीक चिरून घेतली आहे। ही अशी 5-6 करडईची पानं एकत्र घेऊन ती अशी व्यवस्थित बारीक चिरून घेऊया। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने मी सगळी करडई चिरून घेते। अशा पद्धतीने मी करडईची सगळी भाजी चिरून घेतलेली आहे। मी ही कुकरमध्ये घेतली आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालूयात। आपल्याला भाजीला उकडायला लागेल साधारण तेवढं पाणी घ्यायचं आहे। साधारणपणे मी यात 1/2 लिटर पाणी ओतलेलं आहे। तशीच हरभऱ्याची डाळ ही मी धुवून घेतलेली आहे। ही देखील आपण कुकरमध्ये उकडायला टाकणार आहोत भाजीबरोबर। आणि हे शेंगदाणे हे देखील आपण भाजीबरोबर उकडून घेणार आहोत। अगदी थोडंसं मीठ घालते आहे मी याच्यात, अगदी थोडंसं। आणि आता याच्या कुकरच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत। कुकरच्या साधारण 1-3 शिट्ट्या करून घेतल्यात मी। तुम्ही बघू शकता आपली करडईची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता मी यातलं पाणी बाजूला करते आणि भाजी अशी काढून घेते एका बाजूला। हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं आहे, भाजी करताना आपण या पाण्याचा वापर करणार आहोत। हे अशा पद्धतीने आपण भाजी काढून घेऊया। आता आपण या भाजीमध्ये हरभऱ्याचं राईचं पीठ टाकूया। एका डावाने हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। मी इथं जी करडईची भाजी घेतली होती ती मार्केटमध्ये आपल्याला जी 1 पेंडी मिळते ती मी इथं वापरली होती। आणि त्याच्यासाठीचं लागणारं माप म्हणजे बाकी साहित्यांचं माप मी तुम्हाला त्यानुसार सांगितलेलं आहे। आता आपण भाजीला या फोडणी देऊया। आपण पॅन गरम करत ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपण तेल घालूयात। तेल व्यवस्थित गरम होऊन देऊयात। तेल गरम झालंय, मी गॅस बारीक करते। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडली की आपण जिरे घालूयात, बारीक कापलेलं लसूण, लसूण थोडा परतून घेऊयात। या लसणाचा आपल्याला रंग बदलेपर्यंत आपण लसूण यात परतायचं आहे। असा खमंग वास यायला पाहिजे, लसणाचा कलर बदललेला आहे। आता आपण याच्यामध्ये बारीक केलेल्या मिरचीचे तुकडे घालूयात आणि ते परतून घेऊयात। थोडासा हिंग घालूयात आणि थोडीशी हळद घालूयात। आता हे परत एकदा परतून घेऊयात। याच्यामध्ये आपण आता ही भाजी घालूयात। हे आता व्यवस्थित एकदा परतून घेऊयात। ही भाजी फोडणीमध्ये मस्तपैकी एकत्र करूयात। आणि याच्यावर आता 1/2 मिनिटभर आपण झाकण ठेवूयात। 1 मिनिटभर झालेला आहे। आता आपण हे झाकण काढूयात। हां, मस्त वाफ आली आहे। आता आपण हे एकदा परतूयात। मग अशी भाजी उकडण्यासाठी आपण जे पाणी वापरलंय ते आपण आता याच्यामध्ये घालायचं आहे। आपण व्यवस्थित हे एकत्र करून घेऊयात। आता आपण गॅस मोठा करूया। उरलेलं पाणी देखील मी याच्यात ओतते। याला साधारण अशा पद्धतीचा थिकनेस हवाय। तुम्ही बघू शकता
आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालूयात, परत एकदा ढवळून घेऊयात. आता ह्या व्यवस्थित एक उखळी येईपर्यंत आपण हे गॅसवर ठेवूयात. याला उखळी यायला लागली आहे, एक 2-3 मिनिट मी याच्यावर झाकण ठेवून देते. 1-3 मिनिट झालेले आहेत, आता आपण झाकण काढूया. हा खूप छान, आपल्या भाजीला छानशी उखळी आलेली आहे. साधारणपणे आम्ही आमच्याकडे अशा पद्धतीने भाजीचा थिकनेस ठेवतो. तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आपली भाजी तयार आहे, आता मी गॅस बंद करते. मस्त गरमागरम भाकरी बरोबर आपली करडईची भाजी खायला घेऊयात. तर मग आज आपण बनवलेली करडईची भाजी तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही प्लीज लाईक करा. तसेच तुमचे काही कमेंट्स असतील, काही सजेशन असतील, तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. अशा विविध घरगुती रेसिपींसाठी सबस्क्राईब करा सांचीज किचन. धन्यवाद.